कोरोनानं प्रचंड हानी केली, अनेकांची जवळची माणसं हिरावून नेली, मनस्ताप दिला. पण या कोरोनानं आणखीन एक मोठं नुकसान केलंय, ते म्हणजे कोरोनानं सगळ्यांचं आयुष्यच कमी करून टाकलंय. कोरोनाचा धक्कादायक साइड इफेक्ट. कोरोनानं खाल्लं तुमचं आयुष्य. भारतीयांचं आयुष्य 2 वर्षांनी घटलं. कोरोना आला आणि जवळपास 1.5-2 वर्ष ठाण मांडून राहिला. त्यानं अनेकांचा बळी घेतला आणि आता तर कोरोनाचा एक धक्कादायक साइड इफेक्ट समोर आलाय. कोरोनाच्या तडाख्यातून जे जगले वाचले त्यांचं आयुष्यही कोरोनानं कमी केलंय. मुंबईतल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीजनं केलेल्या एका अभ्यासानुसार 2 वर्षांमध्ये भारतातल्या नागरिकांचं सरासरी आयुष्य 2 वर्षांनी घटलं. भारतात 2010 मध्ये जेवढं सरासरी आयुष्य होतं तेवढंच आता असणार आहे. कोरोना यायच्या आधी भारतीय पुरुषांचं सरासरी आयुष्य 69 वर्ष होतं, ते आता 67 वर्ष झालंय. तर कोरोनाच्या आधी भारतीय महिलांचं सरासरी आयुष्य 72 वर्षांचं होतं, ते आता 70 वर्ष झालंय. पुरुषांची आयुर्मानाची जी सरासरी होती ती 2020 साली 69.5 दशांश होती, ती आता 67.5 दशांश झाली. आणि स्त्रियांची जी टक्केवारी होती, स्त्रियांचं जे आयुर्मान होतं ते 72 वर्षापासून 69.8 वर्षापर्यंत खाली आलेलं आहे. गेल्या 10 वर्षात देशवासियांचं सरासरी आयुर्मान वाढवण्यासाठी आरोग्य विभागानं जे प्रयत्न केले ते कोरोनानं पार धुळीला मिळवलेत. कोरोनानं कमी केलेलं आयुष्य पूर्ववत करण्यासाठी आता पुन्हा बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास, मुंबई. आता Zee24 तास इम्पॅक्टची बातमी आहे तुळजापुरातून. तुळजाभवानी भक्तांची फसवणूक जी वेबसाईटद्वारे केली गेली होती, या प्रकरणात प्रशासन खडबडून जागा झालंय. गुन्हा दाखल झालेला आहे. बोगस वेबसाईट बनवून भक्तांना लुबाडण्यात आलं होतं आणि Zee24 ताच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली. आता बोगस वेबसाईट बनवणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. Zee24 ताच्या बातमीनंतर अखेर बनावट वेबसाईट बनवणाऱ्या 4 जणांवर तुळजापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कोरोनाच्या नियमांमुळे अनेक निर्बंध आले होते. प्रशासनानं नवरात्र काळात 15,000 लोकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर दर्शन घेण्याचा निर्णय घेतला होता आणि याचाच गैरफायदा या वेबसाईटच्या माध्यमातून घेण्यात आला होता. Zee24 तासनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यांनी अखेर या प्रकरणी आता गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे. की गेल्या 1.5 वर्षापासून जवळपास मंदिर बंद आहेत, तिथल्या पूजा बंद आहेत, असं असलं तरी या वेबसाईटच्या माध्यमातून आमिष दाखवून भक्तांकडून लूट होतीये, तिथल्या दर्शनाच्या नावाखाली त्यांना फसवलं जात आहे. आता 4 अज्ञातांविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे. हे नेमके क्रिएट ही वेबसाईट तयार करणारी ही व्यक्ती कोण आहेत आणि त्यांनी किती भक्तांना किती रुपयांना गंडा घातला हे पोलीस तपासात उघड होणारच आहे. आणि जोपर्यंत हे प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत Zee24 तास या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. ज्ञानेश्वर पतंगे, जी मीडिया, तुळजापूर. क्रिकेट विश्वातून एक अपडेट आहे. भारताच्या 6 विकेट गेल्यात. कॅप्टन कोहली आउट झालेला आहे, मात्र कॅप्टनला साजेशी अशी झुंजार खेळी विराट कोहलीने केलेली आहे. कॅप्टन विराट कोहली आउट झालेला आहे. सगळी मदार विराटवर होती कारण झटपट पहिल्या पडझडीनंतर कॅप्टन विराटनंच सगळा डाव सावरला होता. आता भारताचे 6 बॅट्समन तंबूत परतलेले आहेत. 57 रन्स काढून विराट बाद झाला. सुरुवातीच्या पडझडीनंतर KL राहुल आणि रोहित शर्मा झटपट बाद झाले. त्यानंतर मात्र सगळी सूत्र सामन्याची सूत्र विराटनं आपल्या हातात घेतली आणि शानदार हाफ सेंचुरी त्यांनी झळकावलेली. आता भारत 150-150 टप्पा गाठणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कॅप्टन विराट कोहली मात्र आउट झाला, त्याच्यावर सगळी मदार होती. आता पांड्या आणि भुवनेश्वर खेळत आहेत. पांड्याच्या 5 रन झालेले आहेत, तर भुवनेश्वर 1 रनवर आहे. पांड्याच्या 9 रन झाले, 4 बॉलमध्ये 9 रन्स केलेले आहेत. 57 रन्स काढून विराट कोहली बाद झाला, मात्र विराटची ही झुंजार खेळी होती, त्याने डाव सावरला. आता 6 विकेट्सवर 138 रन टीम इंडियाचे झालेले आहेत. आता आणखी काही घडामोडी पाहूयात थोडक्यात.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी पुन्हा एकदा शरद पवारांची निवड झाली. शरद पवारांना 29 तर त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय शिंदे यांना केवळ 2 मतं मिळाली. उपाध्यक्षपदी विद्या चव्हाण, प्रभाकर नारकर, शशिप्रभू, अरविंद सावंत, प्रदीप कर्णिक, अमला नेवाळकर आणि डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांची निवड झाली. त्याशिवाय 7 जणांची सदस्यपदी निवड झाली. गेल्या 40 वर्षांपासून शरद पवार हेच ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदावर आहेत. पुण्यातल्या आझम कॅम्पस परीक्षा केंद्रावर तब्बल 1.5 तास उशिरानं आरोग्य विभागाची भरती परीक्षा सुरू झाली. या गोंधळामुळे भाजपच्या युवा मोर्चानं आक्रमक पवित्रा गेट ठिय्या आंदोलन केलं. गृह खात्यात जसे सचिन वाजेंसारखे अधिकारी आहेत तसेच अधिकारी आरोग्य विभागातही आहेत, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजप युवा मोर्चानं केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात कोरोना लसीकरण पोहोचलं. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध कामगिरी करत प्रसंगी जीवावर उदार होत गाव खेड्यांपर्यंत लस पोहोचवली. दुथडी भरून वाहणारी वैनगंगा नदीला पार करत मोठं धाडस दाखवलंय. छोट्या नावेतून गंगापूर आणि गंगापूर टोक गावात 350 लोकांचं लसीकरण करण्यात आलंय. आरोग्य पथकानं दुर्गम भागातील आपल्या दौऱ्यात नागरिकांचे लसीबाबतचे गैरसमज देखील दूर केले. भारत पाकिस्तान मॅचकडे सर्वांचं लक्ष आहे. भारताच्या 7 विकेट्स आणि 151 धावा टीम इंडियासनं केलेल्या आहेत. कॅप्टन कोहलीनं मात्र झुंजाळ खेळी केली. त्याच्या हाफ सेंचुरी मारलेली आहे. भारताच्या 20 ओव्हरमध्ये 151 रन झालेले आहेत. आता पाकिस्तानला 152 रन्स करायचे आहेत. पाकिस्तान पुढे 152 रनचं आव्हान असणार आहे. आता भारताची बॉलिंग कशी असणार आहे ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कॅप्टन विराटने मात्र चांगली कॅप्टनशिपला साजेशी अशी खेळी केली. 57 रन्स केलं, कारण सुरुवातीच्या पडझडीनंतर कॅप्टननं विराटनं मात्र डाव सावरला. ऋषभ पंतसमोर त्यांनी खूप चांगली भागीदारी केली. विराट कोहली 57 रन्सवर आऊट झाला. भारत पाक महामुकाबल्यामध्ये भारताच्या 20 ओव्हरमध्ये 151 रन झाले आहेत. 152 धावांचं आव्हान पाकिस्तानसमोर आहे. आता भारताचे बॉलर्स कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुरुवातीला रोहित शर्मा आणि के एल राहुल झटपट बाद झाले. त्यानंतर मात्र सगळ्या सामनाची सूत्र विराटनं आपल्या हाती घेतली. ऋषभ पंतसमोर सोबत त्यानं खूप मोठी भागीदारी रचली. विराटनं 57 धावांची झुंजार खेळी केली. कॅप्टनशिपला साजिश अशी तो खेळलेला आहे आणि भारताच्या 20 ओव्हरमध्ये 151 रन्स झालेले आहेत. पाकिस्तान पुढे 152 रनचं आव्हान आहे. क्रिकेटच्या धावपट्टीवर, क्रिकेटच्या मैदानावर भारत पाकचं एक प्रकारे युद्ध सुरू होतं असं वातावरण सगळीकडेच आहे. टीम इंडियाचं पाकिस्तानसमोर आता 152 धावांचं लक्ष आहे. भारताच्या 20 षटकात 7 बाद 152 धावा झाल्या आहेत. विराटची दमदार खेळी आपण पाहिलेली आहे. कॅप्टन विराट कोहलीनं 57 रन्स केल्या. भारत पाक महामुकाबल्यामध्ये खरं तर सुरुवातीची पडझड एकदम म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा तर शून्यावर बाद झाला. के एल राहुल देखील झटपट बाद झाला. त्यानंतर मात्र विराट कोहलीने सगळी सूत्र स्वीकारली आणि शानदार हाफ सेंचुरी मारली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे